नमस्कार मित्रांनो, मी किरण दनावडे आणि माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा घरांच्या सोडतीसाठी शेतकरी लोक अर्ज करू शकतात का याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत वेळोवेळी परवडणाऱ्या घरांची सोडत जाहीर केली जाते आणि जाहीर केलेल्या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी सोडतीच्या अटी व पात्रतेनुसार इच्छुक अर्जदार ऑनलाईन अर्ज करतात आणि सोडतीमध्ये सहभागी होतात. म्हाडाने जाहीर केलेल्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी शेतकरी लोक अर्ज करू शकतात का? तर याचे उत्तर आहे हो. म्हाडाने जाहीर केलेल्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी शेतकरी मित्र अर्ज करू शकतात, परंतु त्यांना म्हाडाच्या काही सर्वसाधारण आणि महत्वपूर्ण अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. जसे की जे शेतकरी मित्र म्हाडाच्या ज्या लॉटरीसाठी अर्ज करणार आहेत, ती लॉटरी जाहीर झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत त्यांचे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात किमान 15 वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. म्हणजेच ते महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे आणि याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणारा शेतकरी हा शेती व्यवसाय करणारा असावा आणि त्या शेतकरी मित्राला शेती व्यवसायातून उत्पन्न मिळत असावे. त्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून त्या शेतकरी मित्राकडे संबंधित तहसीलदाराकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच त्या शेतकरी अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि त्या शेतकरी अर्जदाराला यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही सिडको किंवा म्हाडा लॉटरीमधून घर मिळालेले नसले पाहिजे. म्हणजेच त्या शेतकरी अर्जदाराच्या किंवा त्याच्या पत्नीच्या किंवा पतीच्या नावे म्हाडा किंवा सिडको लॉटरीमधून घर मिळालेले नसले पाहिजे. तर या दिलेल्या अटींची पूर्तता करणारे शेतकरी म्हणजेच महाराष्ट्रातील कोणत्याही भागात किमान 15 वर्षाचे वास्तव्य असणारी आणि नोकरी किंवा व्यवसायामधून उत्पन्न घेणारी आणि 18 वर्ष पूर्ण असणारी कोणत्याही वयाची व्यक्ती म्हणजे महिला किंवा पुरुष म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर इत्यादी कोणत्याही म्हाडा मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकते. त्यामुळे जर तुम्ही या अटींची पूर्तता करणारे शेतकरी मित्र असाल तर तुम्ही देखील म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच म्हाडा सिडको रिलेटेड तसेच अनेक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.